मुंबई पोलीस शिपाई भरती 2023 मध्ये विचारलेला प्रश्न आयताच्या लांबीतून व रुंदीतून 5 वजा केले तर त्याची परिमिती 26 येते. या माहितीचे गणिती भाषेतील रूपांतर खालीलपैकी कोणते? तर बघा काय करायचं आहे. सगळ्यात पहिले आयताची परिमिती काय, तर आपण भूमितीच्या लेक्चरमध्ये शिकलो होतो की परिमिती म्हणजे दुसरं तिसरं काही नसून यांची लांबी, म्हणजे ही लांबी प्लस ही लांबी अधिक ही लांबी अधिक ही लांबी, ह्या लांबींची ज्यावेळेस आपण सर्वांची बेरीज करतो ती असते आयताची परिमिती. तर परिमिती तुम्हाला हा कन्सेप्ट कळाला, ठीक आहे. दुसरा पार्ट असा की आयतामध्ये ही जी लांबी आहे आणि ही जी लांबी आहे हे दोन्ही लांबी समान असतात. ही लांबी आणि ही लांबी किंवा ही रुंदी म्हणूया आपण ह्याला, ही रुंदी आणि ही रुंदी काय असते, सेम असते. म्हणजे जर मी ह्याला एक्स मानलं तर हा पण किती होईल, एक्स होईल. हा जर मी वाय मानला तर हा पण किती होईल, वाय होईल. कशालाही काही माना, काही घेणं देणं नाही, कारण की इक्वेशनमध्ये फक्त एक्स आणि वाय दिलेलं आहेत, ठीक आहे. म्हणजे कोणताही एक्स मानला आणि कोणताही वाय मानला तर त्यावरती काही एक इम्पॅक्ट होत नाही. मी समजा ह्याला एक्स मानला तर समोरचा त्याच्या अपोजिटचा पण एक्स होईल. हा जर वाय घेतला तर हा पण काय होईल, वाय होईल. आता काय म्हणणं आहे त्यांचं, यांची जर आपण बेरीज केली तर आयताची परिमिती किती येईल, आयताची परिमिती किती येईल. तर हा फॉर्म्युला आहे, ॲक्च्युली तुम्ही डायरेक्टसुद्धा ह्याला बेसिक कन्सेप्टने समजू शकता की ह्याची बेरीज एक्स प्लस वाय प्लस एक्स, म्हणजे एक्स एक्स दोनदा आले म्हणजे दोन एक्स प्लस हे दोन दोन वाय, दोन एक्स प्लस दोन वाय. आता काय केलं यांनी की ह्या गणितामध्ये लांबीतून किती वजा करायचे आहेत, 5 वजा करायचे आहेत. म्हणजे इथं जर मी 5 वजा केले तर सेम इकडे पण करावं लागणार आहे मला, कारण की लांबी म्हटलं आहे त्यांनी, ना की फक्त एका साईडची बाजू, त्याला आयतच ठेवायचं आहे, फक्त लांबी कमी करायची, ठीक आहे. आणि व रुंदीतून पण 5 वजा करायचे, म्हणजे इकडे पण 5 वजा केले, इकडे पण 5 वजा केले. तर यांची जी परिमिती येते ती किती येते, 26 येते. म्हणजे एक्स वजा 5 प्लस वाय वजा 5 प्लस हा, आता समजा हा जर एक्स वाय एक्स वजा 5 घेतला असेल, पुढचा हा वाय वजा 5 घेतला असेल, तर पुढं त्याच्या पुढचा कोणता येणार आहे, प्लस एक्स वजा 5 प्लस हा वाला वाय वजा 5. सगळ्यांमधून 5-5 वजा केल्यानंतर किती येतं, तर येतं 26 येतं. तर आता ह्याला जर सॉल्व केलं तर काय येणार आहे, एक्स प्लस एक्स किती झाले, 2x. वाय प्लस वाय किती झाले, प्लस 2y. वजा 5 वजा 5 वजा 5 वजा 5 म्हणजे 5 एक 5, 5 2 10, 5 3 15 आणि 5 4 20, म्हणजे 20 यांची बेरीज येईल. आणि सगळ्यांना मायनसचं चिन्ह आहे म्हणून वजा 20 बरोबर किती, तर वजा 26 येतील. तर 2x प्लस 2y बरोबर किती येतील. आता हा प्लस वाला 20 आहे. आता मला विचारू नका की हा 20 कुठून आला, जर तुम्हाला ते बेसिक शिकायचं असेल तर मी एक सेपरेट व्हिडिओ घेणार आहे, त्याच्यामध्ये आपण एकदम डिटेलमध्ये आपण बेसिकपासून सुरुवात करणार आहोत. तर पण इथे काय आहे की हा मायनस आहे, हा मायनस आहे. समजा मी म्हटलं की 10 5, तर ह्या दोघांचे आधी काय होते, बेरीज होते, 15 5 10 15, आणि इथे काय लागतं, वजाचं चिन्ह. त्याप्रकारे या चौघांची बेरीज केली आपण आणि मग वजाचं चिन्ह लावलेलं आहे. तर आता इथे काय झालं आहे, 2x प्लस 2y आणि हा काय आहे, वजा 20 आहे. आपण त्या साईडला पाठवूया, हा प्लस होईल, प्लस 20. ह्या दोघांची बेरीज किती झाली, 46. इथे किती आहे, 2x प्लस 2y बरोबर 46. आता काय करायचं आहे तुम्हाला, या दोघांमध्ये काय निघतो कॉमन, 2 निघतो. जर 2 कॉमन काढला तर इथे 2ने ह्याला भाग दिला तर किती राहील, इथे राहील एक्स प्लस, इथे पण आता 2 कॉमन काढलं ह्या साईडला सुद्धा, तर इथे काय राहील, वाय. काय राहणार आहे, वाय. वाय बरोबर किती, तर बरोबर 46. आता एक्स प्लस वाय जशाला तसा ठेवला, हा 2 ॲक्च्युली गुणाकारात आहे, 46 पण जशाला तसे ठेवले, हा 2 इथे गुणाकारात होता, आपण तिकडे पाठवला, हा भागाकारात जाईल. तर 2 1 2, 2 2 4 आणि 2 3 6, म्हणजे आपल्याला काय इक्वेशन भेटलेलं आहे किंवा समीकरण जे भेटलं आहे, एक्स प्लस वाय बरोबर किती, तर हे आलेलं आहे 23. ऑप्शन क्रमांक किती, तर ऑप्शन क्रमांक 3. गरज वंतू विद्यार्थ्यांसाठी फक्त 59 रुपयामध्ये आपण काय इथे चॅप्टरवाईज फुल चॅप्टरवाईज व्हिडिओज
घेऊन येत आहेत. तर हे चॅप्टरवाईज व्हिडिओज जर कोणाला हवे असतील तर फक्त 59 रुपयामध्ये अवेलेबल आहे. तुम्हाला काय करायचं आहे, यूट्यूब चॅनलला जॉईन बटनावरती क्लिक करायचं आहे आणि जे गरजू आहेत त्यांनीच ह्याच्याबद्दल इन्क्वायरी करा. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, 59 रुपयाची मेंबरशिप घ्यायची आहे आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. आणि प्लस जर तुम्ही ही मेंबरशिप घेतली तर तुम्हाला एक डाऊट बेनिफिट असा की जर तुमचे काही डाऊट्स असतील, तुमच्या काही शंका असेल, तुम्हाला काही प्रॉब्लम असेल, तुम्हाला अडचण असतील, तर आपण एक टेलिग्रामचा ग्रुप क्रिएट केलेला आहे. त्यावरती तुम्ही तुमचे डाऊट्स मला डायरेक्ट पाठवू शकता. आपण त्याचे व्हिडिओजद्वारे सोल्युशन देतो. तर काय आहे टेलिग्रामचा ग्रुप, @gnitgnit1 हा टेलिग्राम ग्रुप आहे. त्यावरती तुम्ही नक्की जॉईन करा. तुम्हाला जे काही डाऊट्स आहेत पर्सनली व्हिडिओज पाठवल्या जातील. पर्सनली म्हणजे त्या ग्रुपवरती व्हिडिओज पाठवल्या जातील आणि तुमचे शंका निरासन केलं जाईल. पण त्याच्या आधी तुम्हाला काय घ्यायचं आहे, 59 रुपयाची मेंबरशिप घ्यायची आहे. धन्यवाद.